नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा एक नवीन अपडेट बघणार आहोत. आता हा एक्सप्रेसवे सध्याच्या 6 लेन ऐवजी आता 8 लेन मध्ये वाढवला जाणार आहे. काय आहे सरकारचा नवीन प्रस्ताव याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा. त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, मुंबई पुणे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे. याचे कारण असे की त्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उपाय योजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे एक्सप्रेसवेला 2 अतिरिक्त लेन जोडून विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होईल आणि गर्दी कमी होईल. देशातील पहिल्या कॉन्क्रीट महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत MSRDCने सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर 1 वर्षानंतर विस्तारीकरण प्रकल्प हा सुरू होईल आणि पुढील 3 वर्षात आणखी 2 लेन जोडण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या 94.5 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे बांधकाम 2002 मध्ये पूर्ण झाले, ज्यामुळे प्रवाशांना पुणे ते मुंबई हा प्रवास अवघ्या 3 ते 4 तासात पूर्ण करता आला. अंदाजे 1.5 लाख वाहनांची लक्षणीय संख्या दररोज या मार्गाचा वापर करतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अंतर कमी करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्यासाठी खोपोली एक्झिट जवळ सध्या अतिरिक्त मार्ग तयार करण्यात येत आहे. तसेच मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील 2 मोठ्या शहरांमधील अंतर केवळ 6 किलोमीटर इतके कमी होणार आहे. यामुळे एक्सप्रेसवेवर चालकांचा अंदाजे 20 ते 25 मिनिटांचा प्रवास वेळ वाचेल. सध्या महामार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किलोमीटर इतके आहे. मात्र हा नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 13.3 किलोमीटर इतके कमी होईल. या मार्गावर 2 बोगदे, 2 डेक आणि 8 लेन बांधण्याची MSRDCची योजना आहे. भविष्यातील पुणे मुंबई द्रुतगती मार्ग कसा असेल याचे वर्णन. शिवडी न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प सध्या मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी करण्याच्या उद्देशाने विकसित केला जात आहे. दक्षिण मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिरलेपर्यंत 22 किलोमीटर लांबीचा हा पूल बांधण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सरकारने मुंबई ते पुणे या वाहनांसाठी सिग्नलमुक्त मार्ग तयार करण्याची योजना देखील तयार केली आहे. अंदाजे 4.5 किलोमीटर लांबीचा एक लांब लचक भारदस्त कॉरिडॉर देखील बांधला जाणार आहे. हा कॉरिडॉर MTHL आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडण्याच्या उद्देशाने आहे आणि तो चिरले इंटरचेंज ऑफ एलिव्हेटेड रोड आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे दरम्यान स्थित असेल. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना शिवडी मार्गे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सोयीस्कर प्रवेश मिळेल. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल, ज्यामुळे वाहने त्यांच्या गंतव्यस्थानावर अधिक वेगाने पोहोचू शकतील. त्यामुळे अवघ्या 90 मिनिटात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. वाहनांची अपेक्षित वर्दळ लक्षात घेता वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून सध्याच्या महामार्गावरील लेनची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.